श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून शुक्रवारी रात्री 12:30 वाजेच्या सुमारास अशोक क्षीरसागर यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची मुलगी जागी झाली असल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. त्यानंतर चोरट्यांनी दुसरीकडे मोर्चा वळवला. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास माळगली शिवारात शंकर घालमे यांच्या घरात मागील दरवाजातून प्रवेश करत चोरट्यांनी कपाटात असलेली 7 तोळे आणि 41,000 रोख रक्कम चोरून नेलीये. ही बातमी ग्रामस्थांना समजताच गावचे माजी सरपंच हेमंत आप्पा नलगे आणि काही तरुण मुलांच्या सहकार्याने गावात चोरांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत चोरट्यांनी पोबारा केला. 7 तोळे गेले, रोकड गेली 43,000. किती वाजता झाले? 1:30-2 वेळा झाले. नाही, त्यावेळेस तुम्हाला जागा आली का? नाही आली जागा. त्यांनी काही औषध वगैरे मारलं होतं? काय सांगता नाही यायचं, पण जागाच आली नाही. रात्री तुम्ही पोलिसांना फोन केलता का? नाही, सरांनी केलता. हेमंत सरांनी केलता. या चोरी प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करतायत. प्रतिनिधी गणेश गाडेकर, माय न्यूज, श्रीगोंदा.